वेलकम ऑल डियर स्टूडेंट्स फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टडी नेक्स्ट चैप्टर दैट इज हार्वेस्टिंग स्टोरेज एंड मार्केटिंग फॉर 11th क्रॉप साइंस पेपर 2. डियर स्टूडेंट्स व्हाट इज मीनिंग बाय हार्वेस्टिंग व्हाट इज मीनिंग बाय स्टोरेज एंड व्हाट इज मीनिंग बाय मार्केटिंग. विद्यार्थी मित्रांनो हार्वेस्टिंग म्हणजे काय तर आपल्या आपण जे पीक उत्पादन घेतलं आहे त्या पीक उत्पादनाची काढणी करणे याला हार्वेस्टिंगच म्हणतात. स्टोरेज म्हणजे साठवणूक चांगल्या प्रकारे साठवणूक करून ठेवणे आणि मार्केटिंग म्हणजे त्याचं विपणन करणे तो माल बाजारात विकणे म्हणजे माल तयार झाल्याच्या नंतर त्याची काढणी करून त्याची साठवणूक करून तो बाजारात विकणे आणि त्यापासून पैसे मिळवणे याला आपण काय म्हणतो हार्वेस्टिंग स्टोरेज अँड मार्केटिंग. तर यामध्ये आज आपण हार्वेस्टिंग स्टोरेज अँड मार्केटिंग या चॅप्टरमधील पार्ट 1 बघणार आहोत. इन इमेज डियर स्टुडंट्स यू कॅन सी हिअर फर्स्ट इमेज शोज देर इज हार्वेस्टिंग ऑफ व्हीट क्रॉप अँड इन सेकंड इमेज देर इज हार्वेस्टिंग ऑफ शुगर केन क्रॉप. इन टुडे वी आर गोइंग टू स्टडी what is crop harvesting, what is time of harvesting, then physiological maturity of some crops, then harvest maturity of some crops, then criteria for harvesting, methods of harvesting and problems in harvesting. These points we shall study in today's lecture. So what is crop harvesting, what is the definition of crop harvesting? Removal of entire plants or economic part after maturity from the field is called harvesting. विद्यार्थी मित्रांनो हार्वेस्टिंग म्हणजे पिकाची काढणी करणे हे आपल्याला माहितच आहे. तर याचे डेफिनेशन काय सांगतील रिमूवल ऑफ एंटायर प्लांट्स ऑर इकॉनॉमिक पार्ट. एकतर संपूर्ण प्लांट काय करणे रिमूव्ह करणे फील्डमधून किंवा त्या प्लांटचा काही इकॉनॉमिक पार्ट जो पार्ट धान्याचा आहे जो पार्ट बियाण्याचा आहे जो पार्ट फळांचा आहे जो पार्ट भाज्यांचा आहे असा जो पार्ट आपल्यासाठी उपयोगी असतो तो पार्ट काढणे. कधी काढणे ज्यावेळेस त्याची मॅच्युरिटी होते मॅच्युरिटी झाल्यानंतर तो पार्ट एखादी संपूर्ण प्लांट काढणे किंवा प्लांटचा इकॉनॉमिक पार्ट काढून घेणे याला हार्वेस्टिंग असे म्हणतात. ओके डू यू अंडरस्टँड. देन व्हॉट इज स्टबल्स. स्टबल म्हणजे काय म्हणजे आपण त्याला म्हणतो बुडखे. बघूयात द इकॉनॉमिक प्रोडक्ट मे बी ग्रेन लीफ ऑर एंटायर प्लांट. आता इकॉनॉमिक प्रोडक्ट म्हणजे प्लांटपासून आपण जी प्लांट ग्रो करतो जे क्रॉप ग्रो करतो ते ग्रो करण्यामागचा आपला उद्देश काय असेल की आपल्याला त्याच्यातून काय मिळतं मग यापासून आपल्याला काही क्रॉपपासून आपला ग्रेन मिळतात धान्य मिळतात जसं ज्वारी बाजरी असेल काही व्हेजिटेबल क्रॉप असतील त्यापासून आपला लीफ त्यांच्या पानांचा वापर लीफचा वापर आपण करत असतो त्यानंतर काही संपूर्ण प्लांटसुद्धा आपल्याला त्याचा इकॉनॉमिक प्रोडक्ट मिळत असतो. त्यानंतर जो पोर्शन राहतो पोर्शन ऑफ द स्टेम लेफ्ट इन द फील्ड इज कॉल्ड स्टबल. मग जो स्टेमचा जो काही पोर्शन फील्डमध्ये राहत असतो त्याला स्टबल असे म्हणतात त्याला बुडखे असं म्हणतात. देन टाईम ऑफ हार्वेस्टिंग. आता ॲक्च्युली हार्वेस्टिंग कधी करावी. क्रॉप्स कॅन बी हार्वेस्टेड ॲट फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ऑर ॲट हार्वेस्ट मॅच्युरिटी. क्रॉप आपल्याला दोन वेळेस त्यांची आपण दोन स्टेजमध्ये आपण त्यांची काढणीही करू शकतो हार्वेस्टिंगही करू शकतो. आता पहिली हार्वेस्टिंग म्हणजे आपला एकतर आपण फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीमध्ये करतो आणि दुसरी मॅच्युरिटी दुसरी हार्वेस्टिंग म्हणजे आपण त्याच्या हार्वेस्ट मॅच्युरिटीला करू शकतो. आता यामध्ये फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे काय तर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी रेफर्स टू अ डेव्हलपमेंटल स्टेज आफ्टर विच नो फर्दर इन्क्रीज इन ड्राय मॅटर अकर्स इन द इकॉनॉमिक प्लांट पार्ट. आता फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे काय तर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे अशी मॅच्युरिटी की या स्टेजला प्लांट त्याचं ड्राय मॅटर प्रोडक्शन म्हणजे त्यानंतर प्लांट तिथं उत्पादन घेऊ शकत नाही तिथं धान्य उत्पादन करू शकत नाही तिथं त्यानंतर फळांचं उत्पादन हे करू शकत नाही ती स्टेज असते की ती स्टेज त्याची फायनल असते
त्यापासून त्या धान्याची वाढ होऊ शकत नाही, त्या फळाची वाढ होऊ शकत नाही, त्या भाजीची वाढ होऊ शकत नाही, म्हणजे ते ड्राय मॅटर झालं, म्हणजे त्यापुढं तिथं ड्राय मॅटर इन्क्रीज होऊ शकत नाही. या मॅच्युरिटीला फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी असं म्हटलं जातं. या मॅच्युरिटीला आपण काढणीही करू शकतो. आता कसं ओळखायचं की फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आली आहे? एक्सटर्नल सिम्प्टम्स ऑफ फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ऑफ सम फील्ड क्रॉप्स, ते क्रॉप जे आहे त्या पर्टिक्युलर क्रॉपने फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी अटेन केली आहे हे आपण विद्यार्थी मित्रांनो कसं ओळखायचं? तर यामध्ये बघा काय सिम्प्टम आहे, त्या सिम्प्टमच्या साहाय्याने आपण ओळखू शकतो की ह्या क्रॉपनं फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ही अटेन केली आहे, आपण त्याच्या आता हार्वेस्टिंगही करू शकतो. यामध्ये पहिला कॉलम आहे क्रॉप आणि दुसरा कॉलम आहे सिम्प्टम. व्हीट क्रॉप म्हणजे गहू या पिकाची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी बघूयात. कम्प्लीट लॉस ऑफ ग्रीन कलर फ्रॉम द ग्लूम्स, बघा याचं सिम्प्टम फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीचं काय आहे व्हीटचं, तर कम्प्लीट लॉस ऑफ ग्रीन कलर फ्रॉम द ग्लूम्स. आता ग्लूम्स, ग्लूम्स काय आहे? जी गव्हाची ओंबी असते. आता ग्लूम्स म्हणजे काय? ज्यापासून आपण ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो, हार्वेस्टिंग केल्यानंतर ज्यापासून तूस तयार होतो, ग्लूम म्हणजे काय? तूस, जी तूस तयार होते ती तूस म्हणजे काय असतं? तर ग्लूम असतो. हा ग्लूम जो स्पिकलेट असतो, स्पिकलेट जी ओंबी असते, ओंबीला गव्हाच्या स्पिकलेट असं म्हणतात, त्या स्पिकलेटचा जो काय दाण्याचा वरचा जो भाग असतो, आउटर कव्हरिंग असते, त्याला आपण ग्लूम्स असं म्हणतो. मग तो ग्लूम्सचा जो ग्रीन कलर असतो, तो ग्रीन कलर काय होतो? कम्प्लीट लॉस होतो, तो ग्रीन कलर तर राहत नाही. मग असं समजायचं की आपण हा व्हीट क्रॉप फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी झाली आहे. देन स्वार्गम, ब्लॅक लेयर्स इन द प्लॅसेंटल रिजन ऑफ ग्रेन. त्या ग्रेनला ग्रेनमध्ये प्लॅसेंटा रिजन असतो, त्या प्लॅसेंटा रिजनवर ज्यावेळेस ब्लॅक कलर येईल त्यावेळेस आपण समजायचं की स्वार्गम ही हार्वेस्टिंगसाठी रेडी आहे, ती फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीची झाली आहे. देन मेज, ब्लॅक लेयर्स इन द प्लॅसेंटल रिजन ऑफ कर्नल्स, जे मक्याचे जे दाणे असतात त्या दाण्याचा जो काही प्लॅसेंटा रिजन असतो, त्या प्लॅसेंटा रिजनमध्ये तिथं ब्लॅक कलर, काळा कलर आपल्याला आलेला दिसतो, त्यावेळी समजायचं की ही मेज या पिकाची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आहे. त्यानंतर नेक्स्ट इज द बाजरा क्रॉप. बाजरा क्रॉप, ॲपिअरन्स ऑफ ब्लीचड पेडंकल. आता ब्लीचड पेडंकल, आता पेडंकल म्हणजे काय? तर जे काही बाजराचं कणीस असतं, कणीस ज्यावर येतं, जे देठ म्हणतो आपण त्याला, कणसाचं देठ म्हणजे ते पेडंकल. आता हे पेडंकल काय होतं? ब्लीचड होतं. ब्लीचड होतं म्हणजे काय? तर तिथं ग्रीन पार्ट काहीही राहत नाही, त्याचा व्हाईट पांढरा आप ते वाळलेल्यासारखं आपलं त्याचं स्ट्रक्चर दिसतं. मग अशा वेळेस आपण समजायचं की ही बाजरा ही क्रॉप याची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ही झाली आहे. देन सोयाबीन, लॉस ऑफ ग्रीन कलर टू येलो कलर ऑफ लिव्ज. जे काही सोयाबीनचे ग्रीन लिव्ज आहेत, ते ग्रीन लिव्जचा कलर जाऊन त्या ठिकाणी पिवळा कलर येण्यास तिथं सुरुवात होती, किंवा तिथं त्याचा पिवळा हा कलर होतो. तूर, ग्रीन पॉड्स टर्निंग ब्राऊन. जे काही हिरव्या शेंगा आहेत, त्या हिरव्या शेंगा तपकिरी रंगाच्या होतात. आता ही झाली क्रॉप फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. आता हार्वेस्ट मॅच्युरिटी. हार्वेस्ट मॅच्युरिटी, दोन प्रकारची मॅच्युरिटी असतात. आपण दोन प्रकारच्या मॅच्युरिटीमध्ये क्रॉपची हार्वेस्टिंग करू शकतो. एकतर ॲट द टाईम ऑफ ऑर ॲट द फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी वी कॅन हार्वेस्ट द क्रॉप, ऑर ॲट द हार्वेस्ट मॅच्युरिटी वी कॅन हार्वेस्ट द क्रॉप. देन व्हॉट इज द हार्वेस्ट मॅच्युरिटी ऑफ व्हीट क्रॉप? येलोविंग ऑफ स्पिकलेट. स्पिकलेट म्हणजे काय? जी ओंबी असते ती ओंबी पिवळसर होणे हे एक सिम्प्टम आहे. त्यानंतर स्वार्गमचं बघूयात, येलो कलर्स कलर्ड इयर्स विथ हार्ड ग्रेन्स. जी काही कणीस असतं ते कणीस कसं होतं? येलो कलरचं होतं, आणि जे दाणे असतात ते एकदम हार्ड असे कठीण असे बनतात. मेज, कलर चेंज ऑफ ग्रेन अँड दे बिकम हार्ड. जे ग्रेन असतात ते ग्रेनचा काय होतो? कलर चेंज होतो, आणि त्यामध्ये जे काही दाणे असतात ते कसे होतात? एकदम हार्ड होतात, एकदम कठीण होतात. आता बाजरा क्रॉप, बाजरा क्रॉपची हार्वेस्ट मॅच्युरिटी बघूयात. कॉम्पॅक्ट इयर्स ऑन प्रेसिंग हार्ड सीड्स कम आउट. जे इयर्स जे कणीस असतं ते एकदम कॉम्पॅक्ट होतं, आणि ज्यावेळेस आपण प्रेस केलं तर प्रेस केल्याबरोबर त्या कणसामधून दाणे आपोआप बाहेर येतात. मग ही मॅच्युरिटी आहे बाजरा या क्रॉपची. सोयाबीन, व्हेरी हार्ड ग्रेन्स पॉड बिकम्स ब्राऊन. दाणे खूप कठीण होतात, आणि ज्या शेंगा असतात त्या शेंगा तपकिरी रंगाच्या होतात.
देन पल्सेस, पल्सेस मध्ये ब्राउन कलर्ड पॉड्स विथ हार्ड सीड्स इनसाइड पॉड, जे काही दाळवर्गीय पीक आहेत त्या पिकामध्ये जे काही पॉड आहेत त्या पॉड ब्राउन कलरच्या होतात, आणि त्यामुळे जे काही सीड आहे ते सीड कसं होतं एकदम हार्ड होतं, एकदम कठीण होतं, त्यावेळी समजायचं की हे पीक आपलं काढणीसाठी तयार झालं आहे. परंतु आता क्रायटेरिया फॉर हार्वेस्टिंग, मग हार्वेस्टिंगचं काय क्रायटेरिया आहे, कशी हार्वेस्टिंग म्हणजे कोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने धरून आपण हार्वेस्टिंग करावी, हा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आपण आता बघूयात. डिसाइडिंग द हार्वेस्टिंग डेट इझियर फॉर डिटर्मिनेट क्रॉप्स अँड डिफिकल्ट फॉर इनडिटर्मिनेट क्रॉप्स. आता हार्वेस्टिंग, काही क्रॉप असे आहेत की ते डिटर्मिनेट क्रॉप आहेत आणि काही क्रॉप असे आहेत की ते इनडिटर्मिनेट क्रॉप आहेत. आता डिटर्मिनेट क्रॉप म्हणजे काय, तर त्या क्रॉपची हार्वेस्टिंग ही आपण एकदाच करू शकतो, त्या क्रॉपची मॅच्युरिटी ही एकदाच होत असते आणि एकदाच हार्वेस्टिंग करू शकतो. परंतु असे काही क्रॉप आहेत की त्या क्रॉपची मॅच्युरिटी, त्यामध्ये काही क्रॉप काही पार्ट लवकर मॅच्युअर होतो, त्यानंतर काही कालांतर आणखी मॅच्युअर होतो, म्हणजे त्यामध्ये फुलं फळं हे येतच राहतात, आपण त्यांची टप्प्याटप्प्याने ही काढणी करावी लागते, एकदाच काढणी करू शकत नाही, त्यांना आपण इनडिटर्मिनेट क्रॉप्स असे म्हणतो. मग ते जे डिटर्मिनेट क्रॉप आहे त्या डिटर्मिनेट क्रॉपसाठी हार्वेस्टिंगची डेट ठरवताना सोपी जाते, त्या कोणत्यापेक्षा जे काही इनडिटर्मिनेट क्रॉप्स आहेत. द इनडिटर्मिनेट प्लांट्स कंटेन फ्लावर्स, इमॅच्युअर्स अँड मॅच्युअर पॉड्स. मग जे काही इनडिटर्मिनेट प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये फ्लावर्ससुद्धा असतात, त्यामध्ये काही इमॅच्युअरसुद्धा पॉड्स असतात आणि काही मॅच्युअरसुद्धा पॉड्स असतात. मग ज्या मॅच्युअर पॉड आहेत ते मॅच्युअर पॉड काढून घ्यायच्या, नंतर राहिल्या इमॅच्युअर पॉड आपण नंतर त्या हार्वेस्ट करायच्या. इफ द हार्वेस्टिंग इज डिलेड फॉर द सेक ऑफ इमॅच्युअर पॉड्स, मॅच्युअर पॉड्स मे बी शॅटर. मग आता आपण आपल्या फील्डमध्ये काही जे काही शेंगा असतात, काही क्रॉपच्या शेंगा अगोदर वाळतात आणि काही क्रॉपच्या शेंगा इमॅच्युअर असतात, त्या त्यांच्यानी हार्वेस्टिंग करता येत नाही. मग आपण जर त्या राहिलेल्या शेंगाची जर वाट पाहत बसलो हार्वेस्टिंग करण्यासाठी, तर जे काही शेंगा पक्व झाल्या आहेत, परिपक्व झाल्या आहेत ज्या क्रॉपच्या, त्या पण शेंगा तिथं शॅटरिंग होतील, ते त्या तडकतील, ते त्या फुटून जातील आणि खाली जमीन पडून त्या त्यांचं नुकसान होईल. त्यामुळं जे काही इनडिटर्मिनेट क्रॉप आहे त्यामध्ये हार्वेस्टिंग ही टप्प्याटप्प्यानं करावी लागते. हार्वेस्टिंग ऑफ पॉड्स शुड बी डन वेन 75% ऑफ देम आर मॅच्युअर. मग आता पॉड्स, शेंगवर्गीय जे काही पिकं आहेत त्यामध्ये त्या पॉड्सची, त्या शेंगांची हार्वेस्टिंग कधी करायची, तर त्यापैकी ज्यावेळेस 75% शेंगा या मॅच्युअर झालेल्या आहेत. पिरियॉडिकल हार्वेस्टिंग ऑर पिकिंग ऑफ पॉड्स शुड बी डन, त्याबरोबर कालांतराने टप्प्याटप्प्याने आपण हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे, काढणी करणं गरजेचं आहे. टू इंड्यूस युनिफॉर्म मॅच्युरिटी सोडियम साल्ट शुड बी स्प्रेड. मग युनिफॉर्म मॅच्युरिटी येण्यासाठी ते जर आपण सोडियम साल्टची त्या क्रॉपवर जर स्प्रेइंग केली तर काय होतं, संपूर्ण मॅच्युरिटी ही युनिफॉर्म येते, त्यानंतर त्यामुळं हार्वेस्टिंग पिरियॉडिकल हार्वेस्टिंग आपल्याला करण्याची गरज पडत नाही, आपण एकदाच हार्वेस्टिंग ही करू शकतो. आता बघूयात क्रायटेरिया फॉर हार्वेस्टिंग. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज राईस क्रॉप. राईस क्रॉपसाठी हार्वेस्टिंगचा काय क्रायटेरिया आहे किंवा त्याची आपण कसं समजायचं की हे क्रॉप हार्वेस्टिंगसाठी तयार झाला आहे. फर्स्ट वन इज द 32 days आफ्टर फ्लावरिंग. फ्लावरिंग आल्यानंतर 32 दिवसांनी याची हार्वेस्टिंग ही आपल्याला करता येते. ग्रीन ग्रेन्स नॉट मोर दॅन 4-9%. जे काही हिरवे दाणे आहेत पिकलेटमध्ये ते 4-9% जास्त असू नयेत. परसेंटेज ऑफ मिल्की ग्रेन्स लेस दॅन 1%. मिल्की ग्रेन आहेत त्या मिल्की ग्रेनचं म्हणजे जे काही आणखी मॅच्युअर झालेले नाही आहेत असे मिल्की ग्रेन, त्या मिल्की ग्रेनचं परसेंटेज हे 1% कमी असावं. मॉइश्चर कंटेंट ऑफ ग्रेन्स लेस दॅन 20%. त्याचबरोबर जे काही दाणे आहेत त्या दाण्यामध्ये ओलावा 20% कमी असावा. 80% ऑफ पॅनिकल्स स्ट्रॉ कलर्ड अँड ग्रेन्स इन लोअर पोर्शन ऑफ पॅनिकल इन
हार्ड डो स्टेज, जे जे काही पॅनिकल आहेत ते पॅनिकलचा 80% पॅनिकलचा कलर हा स्ट्रॉ कलर होतो, म्हणजे तो काढणीसाठी असा पिवळसर, स्ट्रॉ कलर म्हणजे काय तर पिवळसर असा कलर होतो 80% पॅनिकलचा. 80% जे काही गव्हा पॅडीच्या राईसच्या ओंब्या असतात त्यांचा 80% कलर हा स्ट्रॉ कलर होतो. आणि जो काही ग्रेनचा लोअर पोर्शन आहे तो लोअर पोर्शन काय होतो हार्ड डो स्टेजला येतो, म्हणजे त्याची जी स्टेज असते ती कठीण, म्हणजे जे काय त्यातले दाणे असतात ते गवा राईसमधले त्यांची ते हार्ड होतात, ते कठीण होतात. देन नेक्स्ट वन इज द स्वर्गम. 40 days आफ्टर फ्लावरिंग, फ्लावरिंग आल्यानंतर 40 दिवसांनी याची काढणी करावी. ग्रेन मॉइश्चर कंटेंट शुड बी लेस दॅन 28%. त्या ग्रेनमध्ये जे काही मॉइश्चर कंटेंट आहे ते मॉइश्चर कंटेंट हे 28%पेक्षा कमी असावं. देन नेक्स्ट वन इज द बाजरा क्रॉप. बाजरा क्रॉप 28 to 35 days आफ्टर फ्लावरिंग, फ्लावरिंग आल्यापासून 28 to 35 दिवसांनी याची हार्वेस्टिंग ही करता येते. मेजमध्ये 25 to 30 days आफ्टर टॅसलिंग. आता टॅसलिंग म्हणजे काय तर जो मेजमध्ये दोन प्रकारचे फ्लावर्स येतात, ओके, एक मेल फ्लावर असतो आणि एक फिमेल फ्लावर असतो. फिमेल फ्लावर कोणता असतो, तो असतो सिल्किंग, आणि हा जो असतो टॅसलिंग म्हणजे काय तर मेल फ्लावर असतो. मग मेल फ्लावर आल्यापासून 25 to 30 दिवसांनी आपण त्याची हार्वेस्टिंग ही करू शकतो. हस्क कलर टर्न्स पेल ब्राऊन. जे काही हस्क असतो त्याच्यावर या मेज क्रॉपमध्ये त्याचा हस्कचा कलर कसा होतो तो पेल ब्राऊन, असा तपकिरी फिकट तपकिरी रंगाचा होतो. मॉइश्चर इन ग्रेन लेस दॅन 20 to 25%. ग्रेन त्या दाण्यामध्ये ओलावा हा 20 to 25% कमी असतो. देन शुगर केन क्रॉप. शुगर केन क्रॉप हार्वेस्टिंग ब्रिक्स रीडिंग शुड बी 18 to 20%. 18 to 20% एवढी ब्रिक्स रीडिंग पाहिजे. सुक्रोज कंटेंट हे 15% पाहिजे. त्यानंतर व्हीट क्रॉप. व्हीट क्रॉपमध्ये मॉइश्चर इन ग्रेन शुड बी लेस दॅन 22 to 25%. दाण्यामध्ये जे काही मॉइश्चर असतं ते 22 to 25% कमी असावं. ग्रेन्स आर इन हार्ड डो स्टेज. ग्रेन्स त्याबरोबर जी स्टेज असते ती हार्ड डो स्टेज असावी. ती दाणे ची स्टेज असती कठीण दाणे झालेले असावेत. अशा वेळेस याची हार्वेस्टिंग ही करावी. देन रेड ग्राम म्हणजे तूर. 30 to 40 days आफ्टर फ्लावरिंग अँड 80 to 85% ऑफ पॉड्स टर्न ब्राऊन. फ्लावरिंग झाल्यापासून 30 to 40 दिवसांनी आणि त्यापैकी 80 to 85% ज्यावेळेस पॉड्स ब्राऊन होतील त्यावेळेस याची हार्वेस्टिंग करतात. ब्लॅक ग्राम. ब्लॅक ग्राममध्ये जे काही पॉड्स असतात त्या पॉड्स कशा होतात ब्राऊन टू ब्लॅक तपकिरी ते काळ्या रंगाच्या होतात. आता कॉटन. कॉटन म्हणजे काय तर ज्यावेळेस कॉटनचे बॉल्स काय होतात फुल्ली ओपन होतात त्यावेळेस त्याची पिकिंग केली जाते. कॉटनच्या बोंडातून तो कापूस हा काढला जातो. देन नेक्स्ट वन पॉईंट इज दॅट ॲस्पेक्ट्स टू बी कन्सिडर्ड फॉर डिसाइडिंग हार्वेस्टिंग डेट ऑफ फर्दर क्रॉप्स. आता आपण क्रायटेरिया बघितला वेगवेगळ्या क्रॉपचा की त्याची हार्वेस्टिंगचा क्रायटेरिया काय आहे. तर यानंतर बघूयात आता जे काय फर्दर क्रॉप आहेत त्या फॉर्डर क्रॉपच्या हार्वेस्टिंगचा काय क्रायटेरिया आहे किंवा कोणते ॲस्पेक्ट आपण गृहित धरून त्यांची हार्वेस्टिंग डेट आपण ठरवली पाहिजे. टॉक्झिन्स प्रेझेंट इन द क्रॉप. काही क्रॉपमध्ये टॉक्झिन्स असतात ते टॉक्झिन्स संपल्यानंतरच म्हणजे टॉक्झिन्सची लेवल कमी झाल्यानंतरच आपण त्याची हार्वेस्टिंग ही करू शकतो. किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. त्या स्टेजला त्या क्रॉपमध्ये किती न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, किती पोषक अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे. पर्पज ऑफ हार्वेस्ट. आपण कोणत्या उद्देशासाठी हार्वेस्टिंग करत आहोत, काढणी करत आहोत. सिंगल ऑर मल्टीकट. मग ती जी क्रॉप आहे फॉर्डर क्रॉप आहे त्याची कटिंग एकच होते का आणखी जास्त कटिंग होतात. टॉक्झिक प्रेझेंट इन जवार इज हाय अप टू 30 days आफ्टर सोविंग. आता बघा जवारमध्ये जे काय एच शी एन असतं हायड्रोसॉनिक ॲसिड असतं ते पेरणीपासून 30 दिवसापर्यंत त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळं इट शुड नॉट बी फेड टू कॅटल ऑन अर्ली स्टेज. त्यामुळं अर्ली स्टेजला हे कॅटलला खाण्यासाठी देऊ नये किंवा
त्याचा चारा म्हणून उपयोग हा करू नये, इतर टॉक्सिक प्रेझेंट असल्यामुळं. देन मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग. आता काढणीची पद्धत, पिकांची काढणी कशी करावी. डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ पॉवर हार्वेस्टिंग इज डन बाय मॅन्युअली ऑर बाय मेकॅनिकल मीन्स. मग आपल्याकडं हार्वेस्टिंग करण्यासाठी यंत्र आहेत का ना, किंवा आपण हार्वेस्टिंग फक्त मॅन्युअली करू शकतो, यावर त्याचं दोन प्रकारामध्ये हार्वेस्टिंग ही केली जाते. त्यामध्ये एक तर मॅन्युअली आहे, दुसरं आहे मेकॅनिकल मीन्स म्हणजे यंत्राच्या सहाय्याने. आता मॅन्युअली, मॅन्युअल हार्वेस्टिंग इज डन बाय हँड सिकल, म्हणजे जे काही विळा असतो विळ्याच्या सहाय्याने आपण तिथं हार्वेस्टिंग ही करू शकतो. मॅन्युअली ऑपरेटेड पुश टाईप हार्वेस्टर युजुअली कॉल्ड हँड ड्रॉपर आर डेव्हलप्ड फॉर हार्वेस्टिंग. त्याबरोबर हार्वेस्टिंग करण्यासाठी मॅन्युअली ऑपरेटेड जे काही पुश टाईप हार्वेस्टर असतं ते त्या हार्वेस्टरला म्हणजेच हँड ड्रॉपर असं म्हणतो, याचा सुद्धा उपयोग हार्वेस्टिंगसाठी केला जातो. द अदर टूल्स यूज्ड फॉर हार्वेस्टिंग इज नाईफ स्पेशली फॉर हार्वेस्टिंग ऑफ प्लांट्स विथ वुडी स्टेम्स. त्याबरोबर काही ज्या प्लांटचं स्टेम वुडी आहे, खूप कठीण असं आहे, त्या प्लांटसाठी त्यांची हार्वेस्टिंग करण्यासाठी नाईफ स्पेशल प्रकारची एक सुरीचा आपण उपयोग करत असतो. वेन देअर इज लेबर शॉर्टेज ऑर इन पिरियड्स ऑर फॉर क्विकर हार्वेस्टिंग मेकॅनिकल मेथड्स आर अडॉप्टेड. मग एखाद्या वेळेस ज्या ठिकाणी लेबरचं शॉर्टेज आहे, त्या लेबरच्या शॉर्टेजच्या वेळेस किंवा त्या काळामध्ये आपण हार्वेस्टिंगसाठी काही मेकॅनिकल मेथड्सचा यंत्राच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग ही करतो. मग त्यामध्ये कंबाईन हार्वेस्टर आर बिकम पॉप्युलर. त्यामध्ये कंबाईन हार्वेस्टरचा आपण काढणीसाठी उपयोग करतो, हार्वेस्टिंगसाठी उपयोग हा करत असतो. कंबाईन हार्वेस्टर्स आर परफॉर्मिंग सेव्हरल ऑपरेशन्स सच ॲज कट द क्रॉप, सेपरेट द ग्रेन्स फ्रॉम स्ट्रॉ, क्लीन इट फ्रॉम चफ अँड ट्रान्सपोर्ट ग्रेन्स टू द स्टोरेज टँक. मग कंबाईन हार्वेस्टर एकापेक्षा जास्त असे काम करत असतं, अशा क्रिया हे करत असतं. ते ॲट अ टाईम क्रॉप कट करतं, क्रॉप कट केल्यानंतर त्यापासून ग्रेन सेपरेट करतं. ग्रेन सेपरेट कशापासून करतं, स्ट्रॉपासून, म्हणजे जो काही राहिलेला पार्ट आहे जो आपण कडवा म्हणून वापरतो त्यापासून ते ग्रेन सेपरेट करतं. त्याचबरोबर चफ, जो काही त्याच्यामध्ये काही काळी कचरा राहिले असेल तो कचरा, काळी कचरासुद्धा त्यापासून बाहेर काढतो, आणि त्याचबरोबर स्टोरेज टँकमध्ये सुद्धा तो स्टोअर करतो. अशा प्रकारे सर्वच काम ॲट अ टाईम हे कंबाईन हार्वेस्टर करत असतं. हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप इज डन बाय सेव्हरल वेज डिपेंडिंग ऑन द क्रॉप्स. म्हणजे क्रॉपवर अवलंबून हार्वेस्टिंग ही वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतो. कटिंग ऑफ द क्रॉप विथ द हेल्प ऑफ सिकल लिव्हिंग स्मॉल स्टबल्स नियर द ग्राउंड इज कॉमन मेथड ऑफ हार्वेस्टिंग. आता एक सर्वसामान्यपणे एक मॅन्युअली जर आपण विचार केला तर मॅन्युअली ऑपरेटेड मेथडमध्ये जे काही क्रॉप असतात ते क्रॉप शिकलच्या सहाय्यानं, विळ्याच्या सहाय्यानं ग्राउंड लेवलला कट केले जातात, आणि तिथं खाली स्टबल थोडेफार राहतात, खाली गुडखे थोडेफार राहतात. दिस कॅन बी डन बाय मूवर्स आर रिपर्स. त्याचबरोबर हे विळ्याच्या ऐवजी मूवर्स किंवा रिपर्सच्या सहाय्यानं सुद्धा करू शकतो. म्हणजे जे मूवर्स आणि रिपर्स काय करतात, ग्राउंड लेवलला प्लांट किंवा क्रॉप हे कट करतात. फॉर ग्राउंडनट अँड पोटॅटो डिगर विच मे बी आयदर बी ऑपरेटेड बाय पेअर ऑफ बुलॉक ऑर बाय ट्रॅक्टर यूज्ड फॉर हार्वेस्टिंग. मग ग्राउंडनटसाठी आणि पोटॅटोसाठी काही स्पेशल प्रकारचे डिगर वापरतात. मग हे एकतर बुलॉक ऑपरेटेड असेल, म्हणजे ते बैलांच्या सहाय्याने आपण त्याचं ऑपरेट करू शकतो, किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानेसुद्धा आपण ते ऑपरेट करू शकतो. त्यानंतर बघूयात प्रॉब्लेम्स इन हार्वेस्टिंग. आता हार्वेस्टिंग करत असताना काही अडचणीसुद्धा येतात, मग त्या कोणते प्रॉब्लेम आहेत, कोणत्या अडचणी आहेत हार्वेस्टिंग करण्यासाठी. त्यामध्ये पहिलं आहे क्लायमेट, म्हणजे हवामान. प्रॉब्लेम इन हार्वेस्टिंग अकर स्पेशली वेन इट कोइन्साइड्स विथ हेवी रेन्स ऑर सायक्लॉन्स. बघा, असं बऱ्याच वेळा होतं की ज्या वेळेस आपलं क्रॉप हार्वेस्टिंगसाठी रेडी असतं, हार्वेस्टिंगसाठी तयार असतं, त्यावेळेस काय होतं, मोठा वादळाचा पाऊस पडतो किंवा मोठं असं वादळ येतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत असतं. ही खूप मोठी अडचण किंवा खूप मोठा प्रॉब्लेम हार्वेस्टिंगसाठी
नेहमी शेतकऱ्यांना येत असतो. दिस प्रॉब्लेम इज कॉमन इन मान्सून सीझन क्रॉप. मग हा प्रॉब्लेम जनरली जे क्रॉप मान्सून सीझनमध्ये घेतलेले आहेत म्हणजे खरीप हंगामामध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये या वेळेस हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. वेन द इकॉनॉमिक प्रोडक्ट इज अंडरग्राउंड हार्वेस्टिंग इज डिफिकल्ट इफ द सॉइल ड्राईज ड्यू टू लॅक ऑफ रेन. ज्या वेळेस इकॉनॉमिक प्रोडक्ट हा अंडरग्राउंड असेल जमिनीच्या खाली असेल तर म्हणजेच काय भुईमुग असेल बटाटा असेल हे अंडरग्राउंड आहेत. मग हे जर जमिनीच्या खाली असेल आणि त्यावेळेस जर तिथं पाण्याची कमतरता असेल पाणी नसेल तर त्यावेळेस तिथं ओलावा नसेल तर त्यावेळेस त्याची हार्वेस्टिंग ही करणं खूप अवघड जातं कारण तिथं त्याच्यामध्ये ओलावा हा नसतो. ते तिथं ड्रायमुळं ते ड्राय होतात आणि ड्राय होऊन ती जमीन कशी होते कडक होते आणि त्यामुळे तर हार्वेस्टिंग करणं काढणी करणं खूप कठीण जातं. त्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे इक्विपमेंट. लॅक ऑफ फंक्शनली अँड इकॉनॉमिकली सक्सेसफुल इंडिजिनियस इक्विपमेंट अँड द हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट मशीन्स. बघा दुसरी काय अडचण आहे हार्वेस्टिंगमध्ये तर जे काही इंडिजिनियस इक्विपमेंट आहेत ते इंडिजिनियस इक्विपमेंटचं एकतर फंक्शनली त्याच्यामध्ये कमी फंक्शनल कमी कार्य करतं ते त्याचबरोबर जे काही आपण इक्विपमेंट आहेत जे काही मेकॅनिकल इक्विपमेंट आहेत त्या मेकॅनिकल इक्विपमेंटचा कॉस्ट कशी आहे म्हणजे जे काही मशीन्स आहेत मोठमोठ्या त्या मोठमोठ्या मशीनचा कसा आहे खर्चसुद्धा जास्त आहे आणि जर देशी वापरले आपण इंडिजिनस वापरले तर त्यांच्यापासून फंक्शनॅलिटी त्यांची कार्य करण्याची क्षमता कशी आहे कमी आहे हा सुद्धा एक तिथं प्रॉब्लेम आहे. देन क्रॉप्स क्रॉप्स कशा प्रकारे हार्वेस्टिंगमध्ये एक क्रॉपमध्ये काही अडचण म्हणजे हा एक कसा प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्सेसिव्ह मॉइश्चर कंटेंट ॲट हार्वेस्ट टाईम द क्रॉप हा त्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करत असतो त्या हार्वेस्टिंगच्या वेळेस जर त्याच्यामध्ये मॉइश्चर लेवल जास्त असेल तर हा सुद्धा एक अडथळा आहे. अनइव्हन रायपनिंग म्हणजे एकाच वेळेस संपूर्ण फील्डवरचं पीक काढण्यासाठी तयार न होणे. सेव्हर लॉजिंग अँड इंटँगलिंग ऑफ पॅडी व्हरायटीज विथ शॅटरिंग टेंडन्सी त्याचबरोबर लॉजिंग होणे एकमेकात गुंतागुंत पडले. ओके जे काही पॅडी व्हरायटीज आहेत का त्या पॅडी व्हरायटीज काय होतात काही मागपुढं होतात आणि त्यांच्यामुळे त्यांची काय होते शॅटरिंग टेंडन्सी होते त्या तडकतात त्याच्यामधलं दाणे खाली पडतात युनिफॉर्म मॅच्युरिटी न झाल्यामुळं. देन फार्म प्रॉब्लेम फार्म म्हणजे काय तर शेतावर जे काही क्षेत्र असतं आपलं त्या क्षेत्रावर काय प्रॉब्लेम येऊ शकतो. स्मॉल फार्म होल्डिंग म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्म होल्डिंग कशी आहे कमी आहे जमीन धारण क्षमता कशी आहे कमी आहे. व्हेरी स्मॉल प्लॉट साईज विथ हाय बंड्स पुअर वॉटर कंट्रोल त्याचबरोबर प्लॉट साईज ही कशी आहे लहान आहे आणि तिथं बंड जास्त आहेत. बंड जास्त असून तिथं असं असल्यामुळे काय होतं जे वॉटर कंट्रोल आहे ते कसं होतं पुअर होतं. त्याचबरोबर लॅक ऑफ ॲक्सेस रोड टू द फील्ड जी फील्ड असते त्या फील्डवर शेतकऱ्यांच्या प्रत्येक फील्डवर रोडची अवेलेबिलिटी ही राहत नाही. आफ्टर दॅट फार्मर लो इन्कम लो इन्व्हेस्टिंग कॅपॅसिटी टू चेंज ट्रॅडिशनल मेथड्स अँड डेझायर टू सेव्ह स्ट्रॉ फॉर अदर युजेस. शेतकऱ्यांचं मुळातच काही काही शेतकऱ्यांचं उत्पादन हे कमी असतं त्यामुळं इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा ट्रॅडिशनल फार्मिंगकडून एक मॉडर्न फार्मिंग करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा राहत नाही ते इन्व्हेस्ट करू शकत नाही किंवा काही शेतकरी ग्रेनचं उत्पादन घेण्याऐवजी त्यांना स्ट्रॉ म्हणजे खडब्याचं जास्त उत्पादन हे घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे हार्वेस्टिंग करताना येऊ शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये हार्वेस्टिंग स्टोरेज अँड मार्केटिंग यामधील पार्ट 1 चा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला.